तर तो महागाई आणि बेरोजगारीचा सगळ्यात महागाईनी कंटाळून गेलोय त्या महागाई. दिवाळी आली कधी गेली कधी कळलंच नाही. होतं की तसेच परत आलं. एवढे मोठे मोठे लाडू आमच्या घरी असायचे, आता ते बोराच्या साईजचे लाडू झाले. खरंच आहे, वाढीची पद्धत आहे की मोठे मोठे स्टीलचे डबे घेऊन फराळ घेऊन जायचं दिवाळीच्या आदल्या दिवशी माझ्या नंदीच्या घरी. बरोबर माणूस लागायचे, एवढे मोठे मोठे स्टीलचे डबे घेऊन जायचे. चकली शेव लाड जाताना माणूसच लागला नाही, शेवटी ती नडंदे मी गेले छोटे छोटे डबे घेऊन. माझी नणंद म्हणली एकटीच आलीस, मला वाटलं सदानंद बद्दल विचारते. म्हणलं मी एकटीच आले, सदानंद एक तासाने येणार. मला म्हणले डब्बे जरा, म्हटलं काय करू, बोत हो गई महंगाई की मार, काय करू असंच झालंय. म्हणजे हो बाई खरंच माग झाले. उघडला कर्तृत्व वान पोलीस आम्ही आणू. आज पोलिसांचा प्रॉब्लेम नाहीये, बाळ्या मामांचा पाठ माहितीये. प्रॉब्लेम पोलिसांचा नाहीये, पोलीस सगळे महाराष्ट्रातले चांगले. मला आल्यावर जेव्हा देवाभाऊ बंदूक घेऊन फोटो काढतो काय वाटत असेल या पोलिसांना, याच्यात माझ्या मनात तीळ मात्र शंका नाहीये. पण मला एक शब्द तुमच्याकडून एक भाऊ म्हणून पाहिजे की तुम्ही मला शब्द द्या की जी घटना बदलापूरला झाली ती तुमच्या विधान महाविकास आघाडीच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये खूप चांगल्या योजना, ज्या योजनांचा फायदा नवी मुंबई शहराला झालाय, या नवी मुंबई शहराकरता खूप चांगली भूमिका, महत्वाची भूमिका प्रत्येक निर्णयामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी घेतली. आज त्यांनी दिलेलं आश्वासन आणि त्यांनी दिलेला शब्द हा नवी मुंबईकरांना खरा वाटणार आहे. कारण ह्या गेल्या महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आजच्या दिवसापर्यंत अनेक असे चांगले निर्णय हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेतले गेले आणि त्यालाच आज संपूर्ण महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचा अजेंडा किंवा त्यांचं जे घोषणापत्र आज त्यांनी आपल्या भाषणामध्ये मांडले. जयंत पाटील साहेबांनी देखील या नवी मुंबईकरता, महाराष्ट्राकरता, तरुणांकरता, महिलांकरता, सुरक्षेकरता अनेक गोष्टींची मांडणी त्यांनी केलेली आहे. जे भूतकाळामध्ये त्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल शाश्वती आणि विश्वास या नवी मुंबईतल्या जनतेचा देखील आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचा देखील आहे. आज मी या दोन्ही म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसचे नेते या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. बघ या जर आपण 25 वर्षाचा विचार केला तर ह्या 5 वर्षामध्ये नवी मुंबई शहरामध्ये खूप मोठा बॅकलॉग निर्माण झाला. जी सुविधा आपल्या शहरामध्ये साधारणतः 2035 पर्यंत टिकायला हवी होती तर ह्या 2024 मध्ये अनेक विषयांमध्ये आपल्या शहराला अडचणी भासतात. येणाऱ्या कालखंडामध्ये पुनर्विकास होणार आहे, या शहराची लोकसंख्या झपाटीनं दुप्पट होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या शहराच्या सुविधा देखील त्याच पद्धतीनं वाढणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये एक समतोल विकास, मग तो गाव गावठाणाचा असेल, शहरामधल्या LIG, MIG, SIG, सिडको निर्मित घरं, प्रायव्हेट सोसायट्या, इंडस्ट्रीयल बिल्ड आणि झोपडपट्टी यांचा एक समतोल विकास करण्याचं व्हिजन या माझ्या पूर्ण या अजेंडामध्ये ठेवलं गेलेलं आहे. आणि यामध्ये युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल, महिलांचा सुरक्षेचा प्रश्न असेल, सर्व धर्मातील समाजातील लोकांना या नवी मुंबई शहराच्या विकासासोबत घेऊन जाण्याची धारणा असेल, अशा सर्वच गोष्टींचा अंतर्भाव या माझ्या घोषणापत्रामध्ये मी केलेला आहे. त्यामुळे नक्कीच मला विश्वास आहे की जो माझा भूतकाळातला जो अनुभव आहे त्याला विश्वास ठेवून येणाऱ्या कालखंडामध्ये नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातील जनता ही माझ्यावर विश्वास व्यक्त करते. पहिल्यांदा तर म्हणजे त्यांनी महाविकास आघाडीने आणि शरदचंद्र पवार साहेबांनी मला या बेलापूर मतदारसंघामधून निवडणूक लढण्याची संधी दिली, मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नवी मुंबई शहराचे खूप प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांना मनापासून उत्तरं देणं गरजेचं आहे. बघा, इलेक्शन आहे म्हणून GR काढणं आणि GR वर GR काढून होल्डिंग लागणं यामधून काही नवी मुंबई शहराचे गावठाणाचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे नक्कीच जी जबाबदारी पक्ष देईल त्या ठिकाणी मी काम करेन. नवी मुंबईत उमेदवार आहेत ते कुठेतरी गंभीर स्वरूपाचे आरोप करतात, मात्र संदीप नाईक हे आपल्या सरळ मार्गाने प्रचार करतायत, शांततेत करतायत, काय वाटतंय? बघी म्हणजे त्यांनी आरोप करत बसावे, आम्ही काम करणारे लोक तर आम्ही काम करत राहू. आणि नवी मुंबईमध्ये कोणी काम केलंय याची जाण नवी मुंबईकरांना आहे, त्यामुळे फक्त बोलणारे कोण आणि काम करणारे कोण हे जनतेला माहिती आहे आणि त्याचं उत्तर त्यांना 20 तारखेला मिळेल. शेवटच्या टप्प्यात आज महाविकास आघाडीचे
तिन्ही घटक पक्ष मित्र पक्ष हे एकदिलानं पूर्ण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यशस्वी करण्याकरता ती प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे ह्या संपूर्ण प्रचार सभेमध्ये किंवा रॅल्यांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे एक एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की बदल या बेलापूर मतदारसंघामध्ये नागरिकांना हवा आहे. जी जो बॅकलॉग बेलापूर मतदारसंघामध्ये विकासाचा लोकांनी पाहिलाय, लोकांशी संवाद आमदारांचा झालेला नाही आणि त्या पलीकडे कार्यकर्त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक, नागरिकांच्या हिताचे धोरण स्वीकारत न स्वीकारता अहिताचे धोरण जे नागरिकांवर थोपवले गेलेत त्याचा उद्रेक हा नागरिकांमध्ये जाताना आम्हाला बघायला मिळतोय. आणि नक्कीच मला विश्वास आहे की येणाऱ्या 20 तारखेला नवी मुंबईच्या सन्मानाकरता, नवी मुंबईच्या विकासाकरता या नवी मुंबईची बेलापूर मतदारसंघातील जनता योग्य निर्णय घेईल. रोल रोल एकूणच रोग पाहिला तुमचा आज, तर देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये होता. मी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलते कारण मला आणि देवेंद्रजींकडून माझ्या फार अपेक्षा होत्या. जरी विरोधी पक्षातले असले, तुम्ही बघा मी गडकरी साहेबांबद्दल मन मोकळेपणे बोलतो कारण का अच्छे को अच्छा केनाचे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये एकामेकावर आम्ही टीकाही करतो पण चांगलंही बोललं पाहिजे. मी कधी असं म्हणत नाही 70 साल मे कुछ नाही हुआ, 10 साल मे कुछ असे नसतो. प्रत्येक सरकार काहीतरी चांगलं करतच असतं. पण माझ्या स्वतःच्या देवेंद्रजींकडे प्रचंड अपेक्षा होत्या. एक युवा नेता होता, ठीक आहे आमचे विरोधक असले म्हणून काय झालं, पण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात दानवेंनी जशी म्हणजे मला हे बोलणंही अयोग्य जी कृती केली ती अस्वस्थ करणारी होती. धनंजय माडिक ज्या पद्धतीने महिलांना धमकी देत होते, माझी अपेक्षा होती गृहमंत्री म्हणून त्यांनी काहीतरी बोलावं महिला सुरक्षिततेबद्दल. आज नाशिकला आमच्या एका कॅन्डिडेटच्या आईवर आणि भावावर हल्ला झाला. मी तिथे एसपी ऑफिसला जाऊन आले नाशिकला. ह्या सगळ्या गोष्टी सुसंस्कृत महाराष्ट्रात नव्हत्या हो कधी. राजकारण व्हायचं दिलदारपणे आम्ही एकामेकांवर टीका करायचो पण असं गलिच्छ राजकारण कधी झालं नाही आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण का महाराष्ट्राच्या संस्कृतीला जे आज सत्तेमधले लोक वागतायत हे शोभणार नाही. अर्थातच भविष्य मंत्रिपदाचं वेग तुम्ही संकेत होते शक्यता नाकारता येत नाही. अर्थातच आमचे पक्षाचे महाराष्ट्राचे नेते जर असं काही बोलले असतील तर त्याच्यात तथ्यच असेल आणि त्यातून ते जयंत पाटील आहेत. त्याच्यामुळे ते जे बोलतात तेव्हा विचार करूनच बोलतात, ते विचार करूनच बोलतात. उमेदवारी घेतली असल्याचा खळबळजनक आरोप केलाय. नक्की काय करते आणि गजानन काळेंनी केलाय जेव्हा पक्ष प्रवेश होतो तेव्हा कार्यालयात जाऊन होतो मात्र जयंत पाटलांना इथे काय यावं लागलं. हे हास्यास्पद आहे. स्वतःचे अनुभवावरनं लोक बोलत असतात त्याच्यामुळे त्यांचे अनुभव तसे असतील. या पक्षात असं काही होत नाही. हे हास्यास्पद आहे जर कोणी आरोप केला असेल तर उत्तरही देणं इज टू फनी. जयंत पाटील दुर्लक्ष केलेलं आहे, गैरहजर राहिलेले आहे त्यांचा प्रश्न आहे माझा नाही. शेवटच्या टप्प्यात आहे आता प्रत्यारोप होणार आहे. आता आज तुमचं देखील भाषण खूप आक्रमकपणे पाहिलं तर येत्या 2 दिवसामध्ये जातीय दंगलीच्या संदर्भात जयंत पाटील साहेब म्हणाले काय म्हणाले कोणी या एक तर आम्ही खोटे नाटे आरोप करत नाही त्यांच्यासारखं. आमचं काही सेटिंग बिटिंग नसतं. कसं आहे ज्यांच्यावर मागच्या 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी ज्यांच्यावर आरोप केले तेच सगळे वॉशिंग मशीन मधून काश्मीर टू कन्याकुमारी आज भारतीय जनता पक्षाबरोबर आहे ते आपण सगळ्यांनीच पाहिलेले आणि तुमच्याच चॅनलवर या बातम्या येतात. का मी वेगळं सांगत नाही. अँड डेटा स्पीक्स लाउडर देन वर्ड्स. डेटाच दाखवते की ज्या ज्या पक्षांवर म्हणजे आमचंच उदाहरण बघा ना. आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी NCP नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे. आमच्यावर किती आरोप झाले आणि याच पक्षावर आज ते गठबंधन मध्ये. हे काही काल गजानन काळेंनी त्याबाबत कसं पाहता मला खूप अस्वस्थ करणार आहे. मी माझ्या भाषणात तिथे बोललो त्याचं कारण असं त्यांच्यावर मीही अनेक वर्ष काम केलंय. त्या माझ्या आईला चांगलं ओळखतात. माझ्या आत्या NDP पाटलांच्या मिसेस माई आत्या त्यांची आणि त्यांचे तर फार कौटुंबिक संबंध आहेत. मग अस्वस्थ करणार आहे कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. मी काही कुणावर टीका करत म्हणून बोलत नाहीये पण एका लोकप्रतिनिधी असेल किंवा तुम्ही आता मीडियामधले किती लोक आयकॉन्स होतात ना आपण त्यांना रोज TV वर बघतो ते आपल्याला वाटतं अरे आता आपल्या ओळखीचं आहे आपण त्याला आयुष्यात कधीच भेटलेलं नसतं. पण असा तो माणूस एक नातं होतं त्याच्याशी TV वर बघून तर लोकप्रतिनिधी असेल मीडियामधले लोक असेल यांच्याकडे प्रेमाने बघत असतात. आणि जर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनीच अशी भाषा जर वापरायला लागले आणि त्यातून आम्ही महिला आहोत एक महिला असणार आहे
महिला असं आमच्यावर झालेले संस्कार म्हणून मी भाषणातही म्हणले की मी नुसतं प्रभू श्री राम कधी म्हणत नाही आणि हे मला माझ्या आईनी आणि त्यानंतर सुषमा स्वराजांनी शिकवलं. त्यांच्या प्रत्येक भाषणात त्या मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायचं आणि ती मर्यादा पुरुषांनीही पाळली पाहिजे पण आम्ही महिलांनी एक संस्काराचा भाग येतो त्याच्यात काही कमी वीक स्ट्रॉंग नाही पण आम्हाला आमच्या संस्कारांचा सार्थ अभिमान आहे आणि त्या संस्कारामध्ये महिलांकडून किंवा कुठल्या पुरुषांकडून अशी रफ भाषा आणि ती पण कार्यकर्त्यानं ती वारंवार भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यान पदाधिकाऱ्यांकडून दिसते हे अस्वस्थ करणार आहे. कारण ओरिजिनल बीजेपी फार चांगला पक्ष होता. मी स्वतः त्यांच्या बरोबर जरी विरोधात ते होते फार जवळून त्या नेत्यांना पाहिले. ओरिजिनल बीजेपी हा चांगला पक्ष होता हे 2.0 हा प्रॉब्लेम आहे. आधी असे कधी बघितलंय का तुम्ही जेव्हा अटलजी होते सुषमाजी होत्या आमचे अरुण जेटली साहेब होते ते असे नव्हते हो. ते अशी भाषा अशी कृती कधी म्हणजे ध्यानी मनीच नाही. त्यांची भाषण आम्ही कौतुकाने ऐकायचो कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधी असला तरी काय झालं त्याच्या भाषण ऐकून आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळतं. आम्ही शिकलो त्याच्यातून. पण ज्या पद्धतीने आज हे भारतीय जनता पक्ष 2.0 मी नेहमी भारतीय जनता पक्षावर टीका करत नाही 2.0 वर करते कारण का हे सगळं जे राजकारण जे गढूळ केलेलं आहे हे पूर्णपणे अदृश्य शक्तीचा पाप. महाराष्ट्राची लोक ठरवणार ना आपण थोडी ठरवणार. महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स या राज्यात उत्तम असेल. मी त्यांच्यासारखी भाषण नाही करत आपकी बार 400 पार वगैरे असलं आम्ही नाही करत. आणि मला वाटते का सशक्त लोकशाहीमध्ये महाराष्ट्राची मायबाप जनता ही निर्णय घेते आणि ती फार हुशार आहे अतिशय संवेदनशील आहे. जे महाराष्ट्रासाठी योग्य असेल जे महाविकास आघाडी जे परिवर्तन करायची भाषा करते ही भाषा ही महाराष्ट्राच्या सन्मानाने स्वाभिमानासाठी काही तुमच्या